लग्न मंडपात भटजी मंत्र म्हणत असतात. काही क्षणातच वधूवर एकमेकांच्या गळ्यात माळा घालतील. तितक्यातच एक महिला तिथं अवतरते. तिचं आणि नवरदेवाचं आधीपासूनच लग्न झालंय असं ती सांगते. तिचे भाऊ, तिचे नातेवाईक सगळे लग्नात गदारोळ घालतात. नवरीबाईलाही नाहक मारहाण होते आणि मग शेवटी पोलीस या ड्रामाचा डी एंड करतात. ही सगळी स्टोरी तुम्ही कित्येक चित्रपटात वारंवार पाहिली असेल. पाहिली असेल तर मग आता खरी खुरी बातमी सुद्धा पहा. लग्नाच्या मंडपात तुम्ही ज्या नवरदेवाला पाहतायत, याचं 12 वर्षांपूर्वीच लग्न झालंय. कुणाशी झालंय? तर नवरीच्या अगदी बाजूला उभ्या असणाऱ्या महिलेशी झालंय. त्याने आपल्या बायकोला गुलीगत धोका दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 12 वर्षांपूर्वी त्याने ज्या महिलेशी लग्न केलं, तिला घटस्फोट न देता, तिच्याशी संबंध न तोडता हा पठ्ठ्या दुसरं लग्न करायला निघाला होता. पण नेमकं त्याच ठिकाणी याची पहिली बायको ऐन वेळेस पोहोचली आणि मग तिथं काय झालं तुम्हीच पहा. ಏನ್ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ घटस्फोट न देता बायको मुलांना लपवून दुसरं लग्न करायला आलेल्या या नवरदेवाला त्याच्या पहिल्या बायकोने चांगलीच अद्दल घडवली आहे. नवरा भर मंडपात शर्मेनं मान खाली घालून बसलाय, पण त्याच्याबरोबर दुसरं लग्न करणाऱ्या वधूलाही लग्नाच्या दिवशी चांगलाच चोप बसलाय. घटना अहमदनगर जिल्ह्यातली आहे, पण घटनेचे तार छत्रपती संभाजीनगरशी जुळलेत. छत्रपती संभाजीनगरच्या एका 30 वर्षीय महिलेला कळालं की आपला नवरा कुण्या दुसऱ्या महिलेशी नगरला अगदी थाटामाटात लग्न करतोय. महिलेने तात्काळ आपले आई वडील, नातेवाईक आणि 12 वर्षीय मुलाला सोबत घेऊन अहमदनगर गाठलं. ज्या ठिकाणी तिच्या नवऱ्याचं लग्न सुरू आहे ते मंगल कार्यालयही तिने शोधून काढलं आणि थेट लग्न मंडपात आपल्या नातेवाईकांना घेऊन ती अवतरली. आपल्या पहिल्या पत्नीला पाहून नवरदेवाच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. माझं लग्न विशाल गोरखनाथ पवार राहणार नजीक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या व्यक्तीशी झालं.
12 वर्षापूर्वी 2011 मध्ये, आणि तो मला त्रास ते द्यायचा, आणि 2.5 वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने. आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली का तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतो आहे. तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो. मी जी कंप्लेंट केली, जो गुन्हा दाखल केला, त्याच्यावर योग्य कायद्याने कायदेशीर कारवाई व्हावी. आणि माझ्यासोबत जी फसवणूक झाली ती अजून कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं, आणि त्याच्यावर कायदेशीर चांगली कारवाई करा. नवरदेवाला आपल्या पहिल्या पत्नीकडून 12 वर्षांचा मुलगा आहे. तो मुलगा आणि त्याची पत्नी देखील तिथं हजर होते, तरीही नवरदेवाने हा धक्कादायक प्रकार केलाय. आज रोजी दुपारच्या सुमारास एक महिला नामे शीतल विशाल पवार यांचे पती यांचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती 112 कॉलवर प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ गेला आणि त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन इथे आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सदर महिला नामे शीतल विशाल पवार, राहणार लाडगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यांनी त्यांचे पती ज्याच्याशी त्यांचं 20/5/2011 रोजी लग्न झालेलं असताना देखील तो आज दुसऱ्या महिलेसोबत पुन्हा विवाह करत असले आणि तो त्या दुसऱ्या विवाहाची हकीकत त्यांच्यापासून लपवून ठेवली, त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे. आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तोफखाना पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र तक्रार क्रमांक 16/23/2023 भादवी कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि पुढील तपास पोलीस हवालदार शकील सय्यद करीत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.